didn't. एक ग्लास दुधामध्ये खजूर अशा प्रकारे भिजवून खा. गुडघेदुखी सांधेदुखीपासून आराम मिळवा. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेदिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 19% लोक अशा गुडघेदुखीने त्रस्त आहेत. असंतुलित आहार, कॅल्शियमची कमतरता, सांध्यांना मार लागणे या आणि इतर कोणत्याही कारणाने दुखणारे सांधे दैनंदिन सुखी जीवनामध्ये निश्चितपणे बाधा आणतात. अनेकांचे वाढलेले वजन त्यांच्या गुडघेदुखीला कारणीभूत असते. म्हणूनच आपले वजन नेहमी नियंत्रणात राहील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. तुम्ही जर अशा गुडघेदुखीने किंवा इतर सांध्याच्या कोणत्याही दुखण्याने त्रस्त असाल तर आजचा घरगुती उपाय तुमच्या सांध्यांच्या वेदना निश्चितच कमी करेल. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला 3 वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे कोमट दूध. दूध घेताना ते देशी गायीचे उपलब्ध झाले तर उत्तम रिझल्ट मिळतील. देशी गायीचे दूध उपलब्ध न झाल्यास तुम्ही तुमच्याकडील उपलब्ध दूध अगदी 2 ते 3 वेळा व्यवस्थितपणे उकळवून घ्यायचे आहे. आता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे खजूर. खजूर कॅल्शियम आणि इतर मिनरल्सचा उत्तम स्रोत असतात. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दूध आणि खजूर उपयुक्त ठरतात. आपण आपल्या उपायासाठी 4 ते 5 एवढे खजूर या उकळवलेल्या दुधामध्ये टाकायचे आहेत. आणि हे खजूर आणि हे दूध रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे. सकाळी सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करायचे आहे. सोबतच ज्या दुधामध्ये हे खजूर भिजवलेले होते ते देखील प्यायचे आहे. पण त्याआधी यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक ॲड करायचा आहे, तो म्हणजे कलौंजी तेल. सांध्यांचे वंगण कमी झाल्यानंतर अशी गुडघेदुखी उद्भवते. म्हणूनच आपण आजच्या उपायासाठी 1/4 चमचा एवढे कलौंजी तेल या दुधामध्ये टाकून मग हे दूध प्यायचे आहे. मित्रांनो, कलौंजी तेल कोणत्याही आयुर्वेदिक औषधी दुकानात सहजपणे विकत मिळते. मृत्यू सोडून सर्व आजारांवर चालणारे हे कलौंजी औषध आहे असे म्हटले जाते. कलौंजीच्या तेलाने स्नायू मजबूत तर होतातच, याशिवाय गुडघेदुखी देखील थांबते. ज्या व्यक्तींना सकाळी सकाळी दूध पिणे आवडत नाही किंवा ते पचत नाही अशा व्यक्तींनी पाण्यामध्ये खजूर भिजवून ते खावेत आणि कलौंजी तेल या पाण्यामध्ये मिसळून प्यायचे आहे. गुडघेदुखी होऊ नये म्हणून दररोज 1 छोटा खोबऱ्याचा तुकडा आणि थोडा गूळ खावा. पाणी नेहमी बसूनच प्यावे. पाणी पिताना तोंडाला ग्लास किंवा तांब्या लावूनच ते पिले पाहिजे. आठवड्यातून एकदा नारळ पाणी अवश्य प्यावे. आणि महत्त्वाचे म्हणजे वाढलेले वजन कमी केले तर गुडघेदुखीची समस्या उद्भवणारच नाही. धन्यवाद.